हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर आज एक खूप इम्पॉर्टंट आणि आनंदाचा दिवस तर आहेच आहे. तर सगळ्यांना आज कळलं असेल की TPAची फायनली फ्रेंड्स ॲड पडलेली आहे, ठीक आहे, ज्याची तुम्ही वेट करत होतात की किती पोस्ट असतील काय असतील, तर फायनली डिक्लेअर झालं आहे. तर शॉर्टमध्ये मी सगळं सांगणार नाही, कारण ऑलमोस्ट तुम्हाला सगळीकडून कळलंच असेल काय पॅटर्न आहे काय आहे. तर 1/3 निगेटिव्ह आहे, सगळ्यांना माहिती, 100 questions 200 marks. सिमिलर पॅटर्न 40-60 पूर्वी झालेली आहे, काही वेगळा नाही आहे. त्यामुळं TPA पॅटर्न सगळ्यांनाच माहीत आहे ऑलरेडी, ज्यांनी आधी पोस्ट दिलेली आहे. त्यामध्ये टाईमपास करण्यात पॉईंट नाही आहे. डायरेक्ट मुद्द्यावर येऊ, पोस्ट कशी क्लिअर करायची आणि स्ट्रॅटेजी काय पाहिजे. सॅलरी माहिती आहे सगळ्यांना, 38,600 बेसिकपासून सुरू होणार. त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे, पूर्वीपेक्षा जास्त, 261. दिस इज अ गुड वेकन्सी, ठीक आहे, गुड वेकन्सी. आणि बघूया की अजून बेस्ट पॉसिबल वेज काय आहेत. आता त्यानंतर आता एक्झाम होण्याची डेट काय असू शकते, तर बघा मोस्टली त्यांनी जी लास्ट डेट दिलेली ती ऑगस्ट एंडला दिलेली आहे, ठीक आहे. एक्झाम फॉर्म जर तुमचा ऑगस्ट एंडला होत असेल तर फ्रेंड्स, जवळपास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अराउंड 15 सप्टेंबर आचारसंहिता लागू होणार आहे, 15 सप्टेंबरच्या आसपास. तर 15 सप्टेंबर नंतर तर डेफिनेटली मोस्टली कुठलीही एक्झाम होणार नाही आहे. ज्या एक्झाम्स घ्यायच्या आहेत त्या 15 सप्टेंबर. आणि जर तुम्ही विचार केला की 30th एंडला सपोज फॉर्म भरून फिल होत आहे, तर तिथून मिनिमम 40-50 days द्यावं लागतात एक्झामला, एजन्सीला, कुठलीही असू दे, TCS असू दे किंवा IBPS असू दे. तर ह्याच कारणामुळं जी प्रोबॅबिलिटी आपण ठेवली की 99.99% आहे चान्स की डेफिनेटली आफ्टर इलेक्शन्सच एक्झाम होणार आहे, हे सगळ्यांना कळलं आहे. आता खूप लोक म्हणतील की इलेक्शनच्या नंतर कधी, लगेच का, बघा इथं पण गॅरंटी नाही आहे की लगेच होईल. मे बी इट डिपेंड्स अपॉन व्हॉट आर द रिझल्ट्स, ठीक आहे. इलेक्शनचे रिझल्ट्स काय असू शकतं, कुठला पक्ष निवडून येतो त्या हिशोबाने ठरणार. आता जसं सरकार चालू आहे, सपोज तेच सरकार असेल ऑनगोईंग आणि सगळं सुरळीत आहे, तर डेफिनेटली ते लवकर ट्राय करतील की दिलेला शब्द पूर्ण करायचा प्रयत्न करणार. नाहीतर सरकार चेंज झालं तर मे बी चेंजेस होऊ शकतात पॅटर्नमध्ये, असू दे, पॅटर्न नाही होणार चेंज, बट जे तुमच्या डेट्स आहेत त्या पुढं जाऊ शकतात, खूप पुढं जाऊ शकतात. मे बी फेबपर्यंत किंवा मार्चपर्यंत पण इव्हन, ठीक आहे, तर सांगू शकत नाही. तिथून 6 months मॅक्झिमम टाईम पकडून चालू, मॅक्झिमम म्हणतं आहे की 6-7 months पण लागू शकतात इथून, आणि मिनिमम म्हणलं तर 3-4 months मिनिमम टाईम आणि मॅक्झिमम 6. तर ह्या हिशोबाने तुम्ही प्रिपेअर करा की मिनिमम 3 म्हणलं तरी बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ठीक आहे, नोव्हेंबर का डिसेंबर, एक तर डिसेंबरला नाहीतर डायरेक्टली मार्च, एप्रिल सांगता येत नाही तिथून कधी होऊ शकते. कारण का, मी जसं म्हटलं की इट्स अनप्रेडिक्टेबल एव्हरीथिंग इन महाराष्ट्र. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे शेवटी यार, काही प्रेडिक्ट करू शकत नाही कधी काय करतील लोक इथं. त्यामुळं सगळं पॉलिटिशियन्सच्या हातात आहे, सगळ्यांना माहिती, सगळे गव्हर्नमेंट जे रन करतात पॉलिटिकली. सो इथं पॉलिटिकली काहीही अर्ध्या रात्री घडू शकतं. त्यामुळं तुम्ही काय म्हणतात त्याला, रिस्क घेऊ नका या एक्झामसाठी. तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, कधी काही घडू शकतं, घडायचं झालं तर शेवटी. त्यामुळं लास्ट डेट तर आता तुम्हाला लक्षात घ्यायला कळाली आणि एक्झामची पॉसिबिलिटी पण कळाली. तुम्ही डेडलाईन डिसाईड करा माइंडमध्ये आणि सुरू करा अभ्यास. निगेटिव्ह आहे पॅटर्न सगळ्यांना माहिती, 40 questions ॲनालिसिस आपण मागच्या वेळेस पण सेमिनारमध्ये सांगितलं होतं. थोडंसं ह्यामध्ये कन्सेप्ट प्लस ट्रिक बिल्डिंग करायची गरज आहे ह्यामध्ये. बघा, मी 3 प्रकारे TPAचे सब्जेक्ट्स डिवाईड केलेले आहेत, ठीक आहे, हे मी आधी पण घेतलेलं आहे सेमिनारमध्ये. कोर सब्जेक्ट्स,
रेअर सब्जेक्ट्स आणि न्यू सब्जेक्ट्स. बघ, कोर सब्जेक्ट्स म्हणजे काय, जे पूर्वीपासून पडत राहतात पडत राहतात. जसं की सर्वे, आता सगळ्यांना सर्वेची सवय झाली आहे, की सर्वे असणारच आहे यार. मी तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, सर्वे राहणार आहे. ट्रान्सपोर्टेशन राहणारच आहे, ट्रान्सपोर्टेशनमध्ये हायवे, रेल्वे, एअरवे सगळे असणार आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असा शब्द आल्या रे आला की तुम्हाला कुठलंही मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन राहू दे ते तुम्हाला करायचं आहे. हायवे असू दे, एअरपोर्ट असू दे, किंवा तुमचं जर तुम्ही म्हटलं रेल्वे तर तेही इम्पॉर्टंट आहे. तर त्यानंतर PHE म्हणतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट सगळ्यांचा आणि आत्तापर्यंतचा हायेस्ट वेटेज TCSनी जो कन्सिडर केलेला आहे तो म्हणू शकतो सर्वे आणि बिल्डिंग मटेरियल आणि ट्रान्सपोर्ट हे 3-4 सब्जेक्ट आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर WRE दॅट इज इरिगेशन हायड्रॉलॉजी. तर ह्यामध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट ह्यामध्ये पार्ट राहतील ह्या एक्झामसाठी. आणि रिअर सब्जेक्ट्समध्ये जर म्हणायचं झालं, रिअर म्हणजे का म्हणलं रिअर, कारण काही एक्झाम्सलाच हे सब्जेक्ट्स असतात आणि काही बऱ्याचशा एक्झामला हे सब्जेक्ट बघायला भेटत नाही. एस्टिमेटिंग ठीक आहे बऱ्यापैकी, आत्ता TCSसाठी तर सगळ्याच एक्झामला असतोच असतो. तर ह्यामध्ये एस्टिमेट पण आता जरा कॉमन झालेलं आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंग. ह्यामध्ये पण तुम्हाला सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते न्यूमरिकल फॉर्ममध्ये बघायला भेटू शकतात. कॉन्ट्रॅक्ट्स आणि अकाउंट्समध्ये पण अशी थिअरी आहे की जी तुम्ही मे बी वाचलेली नसेल, किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन ह्यातून फॉर्म होऊ शकतात. त्यानंतर ब्रिज रेल्वे, ब्रिज आणि रेल्वेमध्ये कसं आहे फ्रेंड्स, फॅक्च्युअल डाटा पडू शकतो. तर कुठल्या सब्जेक्टमधून कसं करायचं आहे किंवा कुठल्या सब्जेक्टला कसा स्कोप द्यायचा आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर TCS पॅटर्न पण डीकोड करणं अवघड नाही आहे ॲक्च्युली. त्यानंतर बघा, जर तुम्ही CPM पर्ट करताय तर तुम्हाला माहिती की ह्यामध्ये न्यूमरिकल पण पडू शकतो. आणि जर तुम्ही डायग्रामॅटिक क्वेश्चन पडू शकतो, डायग्रामॅटिक इन द सेन्स तुम्हाला नेटवर्क दिलं जाईल, तुम्हाला क्रिटिकल पाथ फाइंड करा म्हणतील, किंवा अजून तुम्हाला व्हेरियस प्रकारचे जे बेसिक स्टेटमेंट्स आहेत CPM पर्टचे, फ्लोट्सवर जे स्टेटमेंट पडू शकतात, CPM पर्टवर स्टेटमेंट पडू शकतात. तर तुम्हाला ह्यामध्ये स्टेटमेंट्स आणि न्यूमरिकल हे करणं आहे, कारण ह्यामध्ये फॅक्च्युअल डाटा नाही आहे असा फार तर फार. एक तर डायरेक्टली फॉर्म्युले आहेत, न्यूमरिकल्स आहेत, किंवा जास्तीत जास्त स्टेटमेंट येऊ शकतात. आणि ब्रिज आणि रेल्वेमध्ये फॅक्च्युअल डाटा खूप आहे, त्यामुळे इथं फॅक्च्युअल डाटा येऊ शकतो. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये थिअरी खूप आहे, त्यामध्ये तर स्टेटमेंट बनू शकतात. जिथं थिअरी खूप आहे फ्रेंड्स, जिथं थिअरी खूप आहे तिथं स्टेटमेंट करा, त्या सब्जेक्टला स्टेटमेंट प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला न्यूमरिकल्स किंवा जे म्हणतो MCQs जे तुम्ही प्रॅक्टिस करता, कुठलीही बुक घ्या, त्यातून कुठल्या टाईपचे MCQ कुठल्या एक्झामसाठी प्रॅक्टिस करायचं आहे हे पण तुमचं ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट राहतं. आणि सर्विंगसाठी, ट्रान्सपोर्टसाठी इथं पण जर तुम्ही बघितलं तर बेसिक फॅक्च्युअल डाटा पण पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये स्टेटमेंट्स पण पडू शकतात आणि वरनं न्यूमरिकल पण पडू शकतात. तर तिन्ही पॉसिबिलिटी आहे, जिथं तिन्ही पॉसिबिलिटी आहे तिथं तिन्ही करणं आहे, जिथं दोन पॉसिबिलिटी तिथं दोन करणं आहे. त्यानंतर न्यू सब्जेक्ट्स जे मार्क्स खूप कमी पडले होते, इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, कॅड अँड ग्राफिक्स ह्याला जास्त वेटेज दिलं होतं, ह्या सगळ्याचं मिळून 4-5 क्वेश्चन्स दोन्ही सेटला बघायला भेटले होते. त्यामुळं जर तुम्ही ह्यावेळेस विचार केला की कॅड केलं पाहिजे का, येस डेफिनेटली केलं तर पाहिजे. आणि ह्यामध्ये पण एक ठराविक त्याची पण एक लिमिट आहे की कुठपर्यंत केलं पाहिजे. ह्यामध्ये कमांड्स जास्त करा, नीट करा, त्याचे नोट्स नीट बनवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कमांड्सचा जो डेटा आहे तो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पण बघा. तर हे कसं आहे हे आपण नंतर जेव्हा सेमिनार घेऊ तेव्हा डिटेलमध्ये सांगेन मी त्याबद्दल. त्यानंतर बिल्डिंग अँड ड्रॉइंग, ह्यामध्ये पण बिल्डिंग ड्रॉइंगमध्ये पण बऱ्यापैकी खूप लोकांना कन्फ्युज होतं की काय करू. ह्यामध्ये पण लाईन्स आहेत, सिम्बॉल्स आहेत कन्स्ट्रक्शनचे, बिल्डिंग प्लॅनिंग अँड बायलॉज आहेत. त्यानंतर शीटचे साईजेस विचारू शकतात, ड्रॉइंग शीट असतील, बोर्ड्स असतील, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स असतील की सेट स्क्वेअर म्हणा किंवा कंपास म्हणा, बऱ्यापैकी म्हणजे बिल्डिंग ड्रॉइंग रिलेटेड काही येऊ शकतं. ग्राफिक्सचा पार्ट पण इव्हन येऊ शकतो, त्यामध्ये प्रोजेक्शन्स असतात, फर्स्ट अँगल, थर्ड अँगल, तर ते नीट करून जा.
यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजबद्दल बघायचं गेलं तर बेसिक एन्व्हायरमेंट आहे ह्यामध्ये. जसं की एन्व्हायरमेंटल जे तुम्ही नॉर्मली एम पी एस सी प्रिलिम्सला करता, प्रिलिम्स मेन्सला नाही, प्रिलिम्सचं एन्व्हायरमेंट किंवा जी एसचं एन्व्हायरमेंट म्हणू शकता तुम्ही डायरेक्टली जनरल स्टडीजवाला. जनरल स्टडीजवाला एन्व्हायरमेंट ज्यामध्ये इकोलॉजी असणार आहे, एन्व्हायरमेंट असणार आहे, त्याचे रिलेटेड डेफिनेशन्स असतील. आणि मागच्या वेळेस बघायला गेलं तर बायोमॅग्निफिकेशनवर विचारले होते क्वेश्चन, तर बायोॲक्युम्युलेशनवर विचारले होते. तर बघा, बेसिक हा डाटा सगळा पी वाय क्यूजमध्ये कवर केला आहे. ह्यामध्ये तुमचे टाईप्स ऑफ स्पियर्स जे म्हणतो ॲटमॉस्फियरमध्ये कुठल्या कुठल्या लेयर्स आहेत, लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फियर असतील. त्यानंतर अजून बऱ्यापैकी जर म्हटलं तर ओझोन होल, ओझोन रिलेटेड डेफिनेटली क्वेश्चन्स बनण्यासारखे आहेत. कन्व्हेन्शन्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत, तर बऱ्यापैकी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या या गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे. त्यानंतर उरला टॉपिक रिझनिंग. रिझनिंग 15 क्वेश्चन जे आलते फ्रेंड्स, ते त्यामध्ये ॲप्टिट्यूड पण इन्वॉल्व केलं होतं 15%. म्हणजे जर जवळपास 15 क्वेश्चन्स येणार आहेत तुमच्या रिझनिंगला, तर नाही म्हटलं तरी 3 to 4 क्वेश्चन्स तुम्हाला ॲप्टिट्यूडचे बघायला भेटू शकतात आणि 10 क्वेश्चन रिझनिंगचे बघायला भेटू शकतात. तर जसा टी सी एसचा पॅटर्न आहे, जेव्हा जेव्हा 10 क्वेश्चन्स असतील तेव्हा सगळा रिझनिंग टाकेल, आणि जेव्हा 15 क्वेश्चन असेल तेव्हा 10-5 असं करू शकतं, 10 फॉर रिझनिंग अँड 5 फॉर ॲप्टिट्यूड. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्टिट्यूड रिझनिंग करणे, ह्यामध्ये डायरेक्शन, सिरीज, ॲनॉलॉजी, टाईम डिस्टन्स, डेटा इंटरप्रिटेशन, अर्थमॅटिक, रेशो प्रपोर्शन, युनिट कन्वर्जन, व्हॉल्यूम, एरिया, सरफेस, यामध्ये जे म्हणतो मॅन्सुरेशन, तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि ॲव्हरेज हे पण इम्पॉर्टंट आहे. एज म्हणा, ॲव्हरेज म्हणा, एज पण ह्यामध्ये करा जर तुम्ही करत नसाल. ब्लड रिलेशन, तर ह्या गोष्टी आहेत की जे म्हणतो आपण सिलोगिझम्स, तर बऱ्यापैकी अशा गोष्टी आहेत की करण्यासारख्या आहेत. त्यामुळं ठराविक जो इम्पॉर्टंट डाटा आहे मागच्या पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तो तर दिलेलाच आहे की कुठला मीडियम कॅटेगरीतला पडू शकतो. त्यानंतर हिस्ट्री, ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, सायन्स आणि करंट इव्हेंट्स, हे तर तुम्हाला माहिती आहे की हे तर कुठून करायचं आहे. मराठीत जर तुम्ही करत असाल तर ठोकळा आहेच, THOKLA ठोकळा, ठीक आहे. त्यानंतर लुसंट आणि मनोहर पांडे ह्या दोघांपैकी कुठलंही पुस्तक वापरा, बेसिक थेरी करा. ह्यामध्ये आपण इवन जर तुम्ही कुठलाही टी सी एस पी वाय क्यू घ्या, पी वाय क्यू किंवा आय बी पी एस पी वाय क्यू, त्यामध्ये तुम्हाला ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट, पॉलिटी ह्याचे जे नोट्स आहेत ते दिलेले आहेत, त्याचे पी डी एफ्स दिलेले आहेत तुम्हाला, ते रिडेबल पी डी एफ्स भेटून जातील. बऱ्यापैकी त्यातून राहील, फक्त करंट इव्हेंट्स हे तुम्हाला करावं लागेल. आणि हिस्ट्री जर आमच्याकडे पॉसिबल झालं तर त्याचेही नोट्स प्रोव्हाइड केले जातील. पण ह्याचे आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर्स नाही आहेत, हे जे तुम्हाला नोट्स भेटतील, नोट्स पण ते रिडेबल फॉर्ममध्ये, ओनली रिडेबल, नो पी डी एफ विल बी प्रोव्हाइडेड. तर आत्ताच समजून घ्या, जर कोणी कोर्स घेत आहे तर पी डी एफ प्रोव्हाइड केली जाणार नाही, रिडेबल तुम्हाला नोट्स काढावे लागतील, इट्स फायनल, त्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. सो हे इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. टी सी एसची जी टी पी ए एक्झाम आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही क्वेश्चन्स बघू आपण फास्टमध्ये. बघा, असे क्वेश्चन्स पडले होते मागच्याच हायवेचे, बेसिक फॅक्च्युअल क्वेश्चन्स जे हायवेचे रिलेटेड पडले होते, आणि न्यूमरिकल्स पण पडले होते हायवेचे, किंवा फॉर्म्युलेज म्हणा, न्यूमरिकल्स म्हणा, हे बघा. त्यामुळे म्हणतो की सगळ्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला करणं भाग आहे ह्यामध्ये. तर जसा पेपर होता त्यामध्ये जर डब्ल्यू आर ईच्या रिलेटेड म्हणलं तर ह्यामध्ये तुम्हाला डायग्रामॅटिक क्वेश्चन्स बघायला भेटले. डायग्रामॅटिक ह्यामध्ये तुम्ही फ्रेंड्स अर्दन डॅम असेल, सी डी वर्क्स असतील, आणि तुम्हाला रिव्हर ट्रेनिंग रिलेटेड असतील, तर ह्याचे डायग्राम्स करा नीट, त्याचे डायग्राम्स व्यवस्थित करा. डायव्हर्जन हेडवर्कची जी डायग्राम आहे ती नीट करा. कुठली डायग्राम विचारतील तुम्हाला, कंपोनंट विचारतील, काही विचारतील, लेसी थेने कॅनडी थेरीची जी कॅनल डिझाईन आहे, कॅनल डिझाईन नीट करा. त्यानंतर कसं आहे तुमचं वॉटर क्रॉप रिक्वायरमेंट, ते नीट करा. तर हे बेसिक आहे ह्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला. आणि हायड्रोलॉजी, त्याला पण लाईटली घेऊ नका, हायड्रोग्राफ नीट करा, हायड्रोग्राफचा चॅप्टर. आणि वरून जर हायड्रोलॉजीसाठी जास्त केलं नाही तरी चालेल ह्या एक्झामला, बट इरिगेशन
त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघा, थोडं पी वाय क्यू स्टडी करून करा जे कराल, आणि सिलॅबस पी वाय क्यू प्लस सिलॅबस समोर ठेवा. मोस्टली मी कवर करायचा प्रयत्न केला की काय इम्पॉर्टंट आहे काय नाही आहे, बाकी डिटेल्स आपण जे आहेत ह्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती सेमिनारमध्ये आपण डिस्कस करू. सेमिनारची डेट अजून फायनल झालेली नाही आहे, पण ज्यांना रजिस्टर करायचं आहे तर ते आत्तापासूनच रजिस्टर करा. मोस्टली आपण ट्राय करू की हा सेमिनार विदिन अ मंथ कंडक्ट करूया. जो तुमचा सेमिनार आहे तो स्ट्रॅटेजी सेमिनार असल्याकारणानं आफ्टर वन मंथ, म्हणजे तुमचं जेव्हा फॉर्म डेट संपतील तेव्हा आपण जो आहे सेमिनार कंडक्ट करणार आहे डिटेल स्ट्रॅटेजीसाठी. पण त्याच्या आधी तुम्हाला एनरोलमेंट करावं लागेल, एनरोल. आणि जर तुम्ही ग्रुपवर ॲड नसाल तर डेफिनेटली एनरोल करा सेमिनारला, मेसेज करा. तर त्याची प्रोसेस आहे सेमिनारला एनरोल कसं करायचं, त्याचं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो. तो फॉर्म भरा आणि तुम्ही एनरोल होऊन जा ग्रुपवर या, आणि मग त्यानंतर तुम्हाला जे आहे लाईव्ह सेशन अटेंड करता येईल. ठीक आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता लक्षात आल्या असतील. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, खूप लोक म्हणतील की आता अभ्यासाला लागलं पाहिजे. बरोबर आहे, अभ्यासाला तर लागलं पाहिजे, पण अभ्यासाला तर आधीपासूनच खूप लोक लागलेले आहेत. आता माझं म्हणणं आहे किंवा बेस्ट जे आहे ह्या ह्याच्यामध्ये जे आपण करू शकतो की थोडासा विचार करा थांबून, की लगेच झटकीपट 260 पोस्ट आले की लगेच पोरं अर्ध्या रात्री उठून अभ्यासाला लागतात बसतात, आणि परत ऐन टायमिंगला अजून एक काय होतं, नवीन वेकन्सी येते, अजून न्यू वेकन्सी येते. ठीक आहे, तर हे ठरलेलं आहे गव्हर्नमेंटचं. थोडेसे दिवस पास झाले की अजून एक काहीतरी छोटंसं टाकून द्यायची. आणि तर ह्यामध्ये वेकन्सी आता सपोज जुन्या वेकन्सीज बघायला गेलं तर तुम्हाला माहिती की ऑगस्टमध्ये MPSCची प्रिलिम्स आहे, MPSCची प्री, ठीक आहे, ती तर आहेच. त्यानंतर आता जी आहे जर तुम्ही बघितला तर चान्सेस ज्या एक्झाम्सच्या व्हायच्या आहेत जुन्या झालेल्या, तुम्ही फॉर्म भरले, PMCचा फॉर्म भरलेला आहे सगळ्यांनी, सिडकोचा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, सिडको, त्यानंतर अजून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो MIDC. तर हे सगळे फॉर्म्स भरले आहेत, त्यामुळं चान्स आहेत की ह्यातल्या काही एक्झाम्स होण्याची पॉसिबिलिटी. वरनं जर काही लोक म्हणत आहे की तर येणाऱ्या काळात BMC पण, डेफिनेटली BMC पण आहेच आहे, तसं तो होणार आहे, बट एक्झॅक्ट डेट नाही आहे त्याची. सो ही पण इलेक्शन नंतरच होणार आहे, BMC असतील किंवा बऱ्यापैकी आता ज्या एक्झाम्स जर ऑगस्टमध्ये होत नसतील तर समजून घ्या की त्या इलेक्शननंतरच मोस्टली होतील. तर ह्या हिशोबाने तुम्ही थोडासा टाईम घ्या, बघा की स्कोप कुठे आहे, तुम्हाला आवड कशात आहे, कुठल्या फील्डमध्ये किंवा कुठल्या डिपार्टमेंट रिलेटेड वर्क्स जे असतात, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे वेगळं वेगळं काम आहे, तिथलं पॉलिटिक्स लोकल लेवलला वेगळं वेगळं आहे, थोडंसं एक्सपर्ट ॲडवाईस घ्या, शांत माइंडने विचार करा. कारण काय होणार आहे, सगळ्या जर पोस्ट वेकन्सीज एकसारख्या, मी म्हणतो की जर अशा टायमिंगला आल्या क्रिटिकल टाईमला, तर तुम्हाला खूप वेळ कमी आहे दोन वेकन्सीजमध्ये. जसं की सपोज MIDC आणि BMCमध्ये सपोज 20-30 डेजचा गॅप असेल, किंवा PMC आणि MIDCमध्ये 20 डेजचा गॅप राहू शकतो. समजा असं जर काही झालं आणि MPSC आणि सपोज PMCमध्ये 10 दिवसाचा फरक राहिला, तर मग मी कुठली चूज करू, MPSC करू की PMC करू, PMC करू की सिडको करू, हे कन्फ्युजन होता का मन आहे. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थित पेन पेपर घेऊन ते आधी प्रत्येक डिपार्टमेंटचं वर्किंग काय ते समजून घेऊन, तुम्हाला आवड कशात आहे आणि तुमची पॉसिबिलिटी, आवड म्हणण्यापेक्षा पॉसिबिलिटी बघा की मला कुठली एक्झाम क्रॅक करणं जमेल. सगळ्यात पहिले प्रायोरिटी तिला द्या, की आता सपोज मी विचार केला की मला MPSC करायची, तर MPSC करण्यासाठी फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की 3 स्टेजेस आहेत, 3 स्टेजेस, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. आणि इवन ह्याची
गॅरंटी पाहिजे की ही एक्झाम जेव्हा तुम्ही क्रॅक कराल तेव्हा किती वर्षानंतर पोस्ट भेटेल. तर तुम्हाला एमपीएससीचा इतिहास माहिती की मिनिमम 2 वर्ष तरी पोस्टिंग नाही भेटत, तर तुम्ही वेट करू शकता का तोपर्यंत? तर द्या एमपीएससी यार. म्हणजे पेशन्स बघून, तुमचं पेशन्स पण इम्पॉर्टंट आहे की तुमचं पेशंट किती आहे, त्यानुसार तुम्ही पोस्ट चूज करा. तुम्हाला जर हातात एक काही पोस्ट नाही आहे तर मग एमपीएससीची रिस्क घेण्यात पॉईंट नाही आहे. जर तुमच्या हातात एखादी पोस्ट आहे तर एमपीएससीची रिस्क घ्या. सपोज पोस्ट नाही आहे तर समजून घ्या, सुरुवातीला JEE पासून स्टार्ट करणं कधी बेटर आहे, मग बघा की जवळची एक्झाम किंवा जी तुम्हाला सुटेबल एक्झाम आहे. जरी सपोज जवळची एक्झाम PMC असेल, पण येणाऱ्या काळात BMCला मला खूप इंटरेस्ट आहे, किंवा BMCला वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत आणि 60-40 पॅटर्न आहे, जे माझा फेवरेट पॅटर्न आहे. सपोज असं जर एखाद्या मुलाने ठरवलं तर डेफिनेटली टार्गेट फक्त BMC केलं पाहिजे. मग टार्गेट फक्त BMC केलं पाहिजे, विचार करू नका की पोस्ट मला सिडको पण देतो PMC. तसे करणारे फ्रेंड्स खूप लोक आहेत, पण असा अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत. टार्गेटेड एक्झाम स्टडी हे खूप कमी लोक करतात. आणि पूर्वी काही खूप दिवसाआधी आपण पण असं गाईड करायचो मुलांना की तुम्ही मल्टिपल एक्झाम्स एकसारखे असतील तर टार्गेट करा, बट आत्ताचा काळ तसं राहिला नाही आहे. त्यामुळं मला पण किंवा सगळ्यांनाच स्ट्रॅटेजी अपडेट करणं गरजेचं आहे. कसं आहे, तुम्ही वेळ काळानुसार जर राहिलात, अपडेट केलं स्वतःला, तर नंतर कुठंतरी पोस्ट आहे. बघा, रात्रभर जागून अभ्यास करणारे मुलं आहेत, कॉम्पिटिशन भयंकर वाढलेलं आहे. आणि तुम्हाला जर थोडीशी जाणीव असेल तर बघा, WCD क्रॅक केलेले असतील, WRD क्रॅक केलेले असतील, PWD क्रॅक केलेले असतील, हेही पोरं BMCला बसतील. काही लोक BMCSE देतील, किंवा काही लोक त्यातले सिडको पण देतील. तर बऱ्यापैकी अशा गोष्टी घडणार आहेत, त्यामुळं कॉम्पिटिशन तर टफच आहे. त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन करायचा. त्यामुळं जर तुम्ही एकच एक्झाम टार्गेट ठेवलं तर ते सगळेजण करणार तर आहेतच, सगळे फॉर्म भरायला भरणार आहेत, पण तुम्हाला स्पेसिफिक एका एक्झामसाठी करणारे खूप कमी आहेत. त्यामुळं म्हणलं की लगेच कुणाचे तरी व्हिडिओ बघून अर्ध्या रात्री जागून अभ्यास करण्यात पॉईंट नाही आहे. जेव्हा तुम्ही त्या लेवलला पोचाल अभ्यासाच्या आणि जेव्हा कळेल अरे मला हे करायचंच नव्हतं, तेव्हा पश्चाताप होईल. त्याच्या आधीच 1, 2, 3 असे जेवढे पण येणाऱ्या वर्षात पोस्ट आहेत, इथून 365 डेजमध्ये कुठले कुठले वॅकन्सीज येतील, कुठले पोस्ट कन्फर्म येतील, ह्याची एक लिस्ट बनवा. त्या पोस्टमध्ये काय वर्किंग आहे, वर्किंग कसं आहे, त्याचं थोडीशी माहिती घ्या. आणि वर्किंग म्हणण्यापेक्षा माझे चान्सेस, माय चान्स, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा तुमचे स्वतःचे चान्सेस किती आहेत हे कसं कळेल? तुमच्या स्ट्रेंथवरून, तुमच्या वीकनेसेसवरून. माझं टेक चांगलं आहे, नॉन टेक खराब आहे, मग PMC आणि जी तुमची आहे आत्ताची TP आहे ती देण्यात पॉईंट नाही आहे, नॉन टेक खराब आहे तर का 60 क्वेश्चन नॉन टेकचे. मग तुमचं टेक चांगलं आहे तर BMC टार्गेट करा. किंवा अजून जर तुमचं जर नॉन टेक चांगलं असेल तर MPSC किंवा ह्या एक्झाम्स टार्गेट करा. तर अशा प्रकारे डिसिजन्स घ्या. काही कोणाच्या बोलण्यावरनं काही वेडावाकडी एक्झाम्स देत बसू नका. हे एवढंच सांगायचं होतं की व्यवस्थित प्री प्लॅन्ड उतरा उतरायचं. तर कारण तुमच्यासमोर जे पण मुलं आहेत ते एकदम खतरनाक लेवलचा अभ्यास करून आलेले मुलं आहेत, असं समजून जर अभ्यास केला तर नंतर क्रॅक होईल. नाहीतर काय होणार आहे, परत तेच हालत होणार आहे जे तुमचं लिस्टच्या बाहेर नाव असणार आहे. ह्या वेळेस तसं होतं का म्हणे मित्रांनो, ह्या मग आपण पण काळजी घेतली आहे. अशी स्ट्रॅटेजी बनवू आपण की डेफिनेटली जे ह्यातले 40 क्वेश्चन, जसं म्हणलं की आपण फक्त टेक्निकलचा अॅनल देतो, दुसरं तिसरं घेणं देणं नाही आहे कुठली एक्झाम असू दे, टेकचा ॲनालिसिस आपण डेफिनेटली भारी देऊया. आणि टेक्निकलमध्ये इतका फोकस करून ह्यातले आउट ऑफ 40, 90% क्वेश्चन्स राईट आणण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे? सो 100 out of 100 तर TCSला खूप कमी पॉसिबिलिटी आहे. सो आपण ट्राय करतो की 80-90% तुम्हाला मार्क्स मिनिमम कसे मिळतील प्रत्येकाला, तर ह्याच्यावर आपण थोडं काम करू, थोडी मेहनत घेऊ, हे तुम्हाला सेमिनारमध्ये आल्यावर कळेल. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल की
आता व्यवस्थित तुम्ही डिसिजन घ्या, थोडं टाइम घ्या, येत राहणार ते वेकन्सीज, पुढे एम जे पी येईल, डब्ल्यू आर डी जेई पण येईल. पण तेच आहे की व्यवस्थित तुम्हाला जे जर खूप टाइम असेल दोन वेकन्सीजमध्ये तर देण्यात काही पॉईंट, तरच देण्यात पॉईंट आहे, नाहीतर फक्त द्यायचं म्हणून द्यायचं असं करू नका. बघा व्यवस्थित, अजून फॉर्म डेट तुमची 1 मंथ आहे, 1 मंथमध्ये तुम्हाला इझिली डिसिजन्स घेता येतील. जर तुम्हाला वाटतं आहे प्रॉपर आहे तर तुम्ही त्या एक्झामला फोकस करून क्रॅक करू शकता, ठीक आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड दिस. थँक्यू फॉर